रायगड जिल्ह्यातील महाडा औद्योगिक वसाहतीत रात्री आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार आग कशामुळे लागली आहे हे अद्याप समजलं नाही. या आगीनं क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्यानं महाड औद्योगिक वसाहतीमधील सिल्वा लायकस इंडिया या बंद कंपनीमधील गोडाऊनला आग लागल्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झालंय. रात्री आग लागल्यामुळे कामगार वर्गामध्ये धावपळ झाली. ही आग नक्की कुठं लागली हे कळलं नसल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनास्थळी MIDC फायर ब्रिगेड आणि आगीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठीचे पाण्याचे टँकर उपलब्ध झाल्यानं आग आटोक्यात आली. महत्वाचं म्हणजे कंपनीच्या गोडाऊन मधून रद्दी आणि केमिकल्स ड्रम शिफ्ट करताना ही दुर्घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. या घटनेत कुणीही गंभीर जखमी अथवा जीवितहानी झाली नाही असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. पुढील तपास महाड MIDC पोलीस अधिकारी श्री मधाले करतायत.